ठाण्याच्या खाडीमध्ये आजपासून सलग 5 दिवस भरती येणार असून या काळामध्ये 4 मीटरपेक्षा अधिक उंचीच्या लाटा उसळणार आहेत आणि या काळात अतिवृष्टी झाल्यास सखल भागात पाणी साचण्याची शक्यता आहे. त्यामुळे महापालिका आणि जिल्ह्यातील यंत्रणा सतर्क ठेवली जाणार असल्याची माहिती ठाणे महापालिका प्रशासनानं दिली. रत्नागिरी जिल्ह्यात आजही पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. राजापूर कोदवली जगबुडी या नद्यांनी इशारा पातळी ओलांडली आहे तर मुसळधारांमुळे मंडणगड तालुक्यातील भारजी आणि सावित्री नदी दुथडी भरून वाहते. लोणावळा शहरामध्ये मागील 24 तासात 153 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. जोरदार पावसामुळे धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. मात्र पावसामुळे रस्त्यावरील खड्ड्यांमधून मार्ग काढताना वाहन चालकांना कसरत करावी लागते. मावळ आणि पिंपरी चिंचवड शहराला वरदान ठरलेल्या पवना धरण परिसरात गेल्या 24 तासात 106 मिलीमीटर पाऊस झालाय. सध्या धरणामध्ये 49.30% पाणीसाठा असून काल दिवसभरात धरणातील पाणीसाठ्यात 3.86% वाढ झाली. चांदोली परिसरात अतिवृष्टी कायम असून गेल्या 24 तासात 110 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. वारणा धरणातून आज विसर्ग केला जाणार आहे. या विसर्गामुळे वारणा नदीच्या पाणी पातळीत वाढ होणार असल्यानं नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. पालघर जिल्ह्यात मध्यरात्री मुसळधार पावसानं हजेरी लावली तर पहाटेपासून जिल्ह्यामध्ये पावसाची संततधार सुरू आहे. मुसळधार पावसामुळे धरणांच्या पाणी पातळीत वाढ झाली तर काही नद्यांना देखील पूर आलाय. बोईसर डहाणू तलासरी विक्रमगड जव्हार परिसरात पावसाचा जोर कायम आहे. जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील गोद्रे येथील अजिंठा डोंगरातील डालकीची धार हा धबधबा प्रवाहित झालाय. यावेळी निसर्गाचं सौंदर्य खुलल्यानं पर्यटकांना मनमोहक दृश्याची भुरळ पडतीय. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये काजूच्या किमतीत वाढ होऊ लागली. होलसेल मार्केटमध्ये 750 ते 1000 रुपये तर किरकोळ मार्केटमध्ये 800 ते 1200 रुपये किलो दरानं काजूची विक्री होतीय. एवढे महाग काजू कसे परवडणार असा प्रश्न सर्वसामान्य नागरिक उपस्थित करतायत. मोदी सरकार 3.0 आज पहिला अर्थसंकल्प सादर होणार आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज केंद्रीय अर्थसंकल्प सादर करणार असून अर्थमंत्री म्हणून 7व्यांदा अर्थसंकल्प मांडणाऱ्या त्या पहिल्याच मंत्री ठरतील. काय स्वस्त होणार काय महाग होणार यासोबत बजेटमधून मुंबई आणि महाराष्ट्राला काय मिळणार याची उत्सुकता नागरिकांना आहे. आमदार अपात्रता प्रकरणी आज पुन्हा सुनावणी होणार आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या आमदारांचा फैसला आज सर्वोच्च न्यायालयात होणार असून दुपारी 1 नंतर सुनावणीला सुरुवात होईल. काँग्रेसची आज दिल्लीमध्ये महत्वाची बैठक पार पडणार आहे. यासाठी महाराष्ट्रातून प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, वर्षा गायकवाड यांच्यासोबत सर्व महत्वाचे नेते बैठकीला उपस्थित राहतील. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही महत्वाची बैठक मानली जाते. विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे 4 ऑगस्टला दिल्लीत जाणार असून महाविकास आघाडीतील घटक पक्षांची जागा वाटपाबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे. त्याआधी ते 3 ऑगस्टला पुणे दौऱ्यावर जातील आणि तिथल्या पदाधिकाऱ्यांच्या शिबिरात मार्गदर्शन करतील. मुख्यमंत्री शिंदेंची भेट घेतल्यानंतर पुन्हा एकदा चर्चेत आलेले काँग्रेसचे आमदार हिरामण खोसकर यांनी उमेदवारीसाठी काँग्रेसकडे अर्ज केलाय. इगतपुरी त्र्यंबकेश्वर मतदारसंघातून उमेदवारी मिळावी यासाठी त्यांनी अर्ज केलाय. धुळ्यामध्ये शरद पवार गटाचा कार्यकर्ता मेळावा पार पडला. यावेळी जयंत पाटलांनी महायुती सरकारवर आणि भाजपवरती जोरदार हल्लाबोल केला. सरकारचं प्रेम बहिणीवर नाही तर खुर्चीवरती आहे म्हणून 1500 साठी लाडक्या बहिणीला रांगेत उभं ठेवायचं पाप हे सरकार करतंय असं ते म्हणाले. 40 गावातील शेकडो गवळी समाजाच्या तरुणांनी मंत्री गुलाबराव पाटलांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. जळगावातील अजिंठा सभागृहात तरुणांचा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. जळगाव जिल्ह्यातील 360 जलजीवन योजनेची कामं पूर्ण झाली आहेत त्यामुळे त्यांना तत्काळ वीज जोडण्या द्याव्यात. तसंच मुख्यमंत्री कृषी सोलार वाहिनी ही शेतकऱ्यांच्या हितासाठी अत्यंत दुर्गामी परिणाम करणारी योजना असून त्याला गती द्यावी असे निर्देश पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना दिलेत. प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी राज्य परिवहन महामंडळातर्फे आवडेल तिथे प्रवास ही योजना राबवण्यात येते. 4 ते 7 दिवसांसाठी पास उपलब्ध केला असून त्याद्वारे राज्यभरातील पर्यटन स्थळं आणि धार्मिक स्थळांची सफर करता येणार आहे. त्यामुळे लांब पल्ल्याचा प्रवास करणाऱ्या प्रवाशांना दिलासा मिळालाय. नागपुरातील छत्रपती चौक ते नरेंद्रनगर रेल्वे अंडरब्रिज दोन्ही बाजूने वाहतुकीसाठी खुला करण्यात आलाय. डागडुजीच्या कामासाठी गेल्या अनेक महिन्यांपासून या अंडरब्रिजचा एक मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. मात्र दोन्ही मार्गिका खुल्या केल्यानं प्रवाशांना आता दिलासा मिळालाय. पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत सिडकोच्या माध्यमातून तळोजा नोडमध्ये तयार केलेल्या घरांना ग्राहकांचा अपेक्षित प्रतिसाद मिळताना दिसत नाहीये. याचा परिणाम म्हणून तळोजा नोडमध्ये सिडकोची 1000 घरं विक्रीविना पडू नयेत. ही बाब लक्षात घेऊन तळोजातील घरांच्या किमती कमी करण्याच्या दृष्टीनं सिडकोकडून चाचपणी सुरू असल्याची माहिती आहे.
एकीकडे मुंबईतील मालमत्तांच्या विक्रीमध्ये विक्रमी वाढ होत असतानाच आता दुसरीकडे मालमत्ता भाड्यानं घेणाऱ्या लोकांच्या संख्येत सुद्धा लक्षणीय वाढ होताना दिसते. चालू वर्षाच्या पहिल्या 6 महिन्यात मुंबईमध्ये 1,90,000 मालमत्ता भाडेतत्वावरती गेल्या आहेत. गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत यंदाचा आकडा 13% जास्त आहे. वाशी खाडी पुलावरून प्रवास करणाऱ्या वाहन चालकांना लवकरच दिलासा मिळणार आहे. सायन पनवेल मार्गावरती वाशी खाडी पुलावर उभारण्यात येत असलेल्या नवीन उड्डाणपुलांपैकी वाशी बाजूकडील उड्डाणपुलाची सर्व कामं पूर्ण झाली असून हा उड्डाणपूल ऑगस्टमध्ये वाहतुकीसाठी खुला केला जाणार आहे. त्यामुळे ऐन गर्दीच्या वेळी या भागात होणाऱ्या वाहतूक कोंडीची मोठी समस्या दूर होणार आहे. दक्षिण मुंबईतल्या सुमारे 14,000 उपकर प्राप्त इमारतींपैकी बहुतांश इमारती धोकादायक ते अतिधोकादायक झाल्या आहेत. ऐन पावसाळ्यात त्या पडण्याच्या घटना घडत आहेत. त्यामुळे म्हाडाकडून संबंधित इमारतींच्या जमीन मालकांसोबतच इमारतींमधील रहिवाशांना नोटीस बजावत पुनर्विकासासाठी पुढे येण्याचं आवाहन केलं जात आहे. दोघांकडून आता 849 इमारतींच्या मालकांना नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. स्वामी समर्थ नगर ते विक्रोळी मेट्रो 6 मार्गिकेच्या कांजूरमार्ग येथील कारशेडच्या जागेवर जिओ टेक्निकल इन्व्हेस्टिगेशनला नुकतीच मुंबई MMRDA सुरुवात केली आहे. त्यामुळे लवकरच या मेट्रो मार्गिकेच्या कारशेडच्या उभारणीला सुरुवात होणार आहे. मुंबईतील पर्यावरण संतुलन टिकवण्यासाठी पालिकेनं मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड मोहीम हाती घेतली आहे. मुंबईतील कुर्ला, पवई आणि बोरिवली या 3 ठिकाणी तब्बल 4 एकर क्षेत्रफळावर 3,500 वृक्षांची पारंपरिक पद्धतीनं लागवड करण्यात येणार असल्याची माहिती पालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी दिली. इयत्ता 11वी प्रवेशाच्या 2 फेऱ्यानंतर 3ऱ्या फेरीमध्ये महाविद्यालयाच्या कट ऑफमध्ये जवळपास 6% वाढ झाली. त्यामुळे पुढील फेऱ्यांमध्ये प्रवेशाची वाट पाहणाऱ्या विद्यार्थ्यांचं टेन्शन वाढलंय. 11वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेची 3री गुणवत्ता यादी सोमवारी जाहीर झाली आणि या अंतर्गत एकूण